साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डी शहरात तसेच भाविकांच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसंदर्भात न्यायालयात वारंवार याचिका दाखल करून चांगल्या कामात माहिती अधिकाराच्या माध्यमातून कोपरगाव येथील संजय काळे आडकाठी आणत असल्याचा आरोप करत शिर्डीतील काही ग्रामस्थांनी संजय काळेंना जाब विचारण्याचं ठरवलं आणि याबाबत संस्थांच्या झिरो सभागृहात बैठक घेतली. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सांगता सोहळ्यास येणार ही शिर्डीकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब असून त्यांच्या या दौऱ्यामुळे शिर्डीच्या विकासास चालना मिळून अर्थकारणास गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांचं जोरदार स्वागत करण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं. कोपरगावला जाण्यापूर्वी साई संस्थांच्या मीटिंग हॉलमध्ये झालेल्या बैठकीला सुधाकर शिंदेंसह नगरसेवक अभय शेळके, शिवसेनेचे कमलाकर कोते, भाजपचे शिवाजी गोंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन कोते, नगरसेवक अशोक गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, निलेश कोते, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, प्रभाकर कोते, गजानन शेरवेकर आदींसह सर्वपक्षीय ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे आक्रमक झालेल्या शिर्डीकर ग्रामस्थांनी 12 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव येथे काळे यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी निघाले असता याची कुणकुण लागल्यानं कोपरगाव शहर पोलिसांनी शिर्डीकर ग्रामस्थांना लहान पुलाजवळ अडवून काळे बाहेरगावी गेल्याचं सांगत परतवून लावलं. काळे यांनी शिर्डी साईबाबा संस्थान, संस्थांचं विश्वस्त, विश्वस्तांची निवड, व्यापारी संकुल, साईबाबा रुग्णालय, नवीन दर्शनबारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यांसह शिर्डीतील अनेक बाबींची माहिती अधिकाऱ्यात विचारून विकासात आडकाठी आणली. त्यामुळे शिर्डीकरांचे आतोनात नुकसान झाले. यामुळे सर्वपक्षीय शिर्डीकर एकत्र आलेत. यात प्रामुख्यानं काँग्रेसचे नगरसेवक अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, निलेश कोते, नितीन कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. शिर्डीकरांचे रौद्ररूप पाहून शहर पोलिसांनी गोदावरी नदीच्या पुलावर त्यांना अडवून धरत काळे यांच्या घरी जाऊ न देता त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणलं. यावेळी शिर्डीकर ग्रामस्थांची पोलिसांनी समजूत काढत काळे हे औरंगाबाद येथे त्यांच्या कामानिमित्त गेले असून ते आल्यानंतर प्रत्यक्ष गाठीभेटीयांती विचारविनिमय करून सामोपचारानं मार्ग काढावा, कोणताही कायदा हातात घेऊ नये, तसेच शांततेच्या मार्गानं चर्चा करावी अशा सूचना देत कार्यकर्त्यांना शिर्डीला परत पाठवलं. दरम्यान याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. की कोपरगावला यायचं नियोजन म्हणजे आता पंतप्रधानांचा दौरा शिर्डीला निश्चित झालेला आहे 19 तारखेला आणि आम्हाला असं कळलं की आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी कुठंतरी याला विरोध दर्शवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 19 तारखेऐवजी उशिरा यावं किंवा त्यांच्या अन्य काही मागण्या होत्या. तर आमचं म्हणणं काय आहे की 100% त्यांना कायद्याने त्यांना एक आधार दिलेला आहे. आरटीआयच्या मार्फत जे काय चुकीचं घडतं म्हणजे ते कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्या, कॉपरेटिव्ह सेक्टर असू द्या, राज्य शासनाच्या मार्फत असू द्या किंवा संस्थांमध्ये असू द्या, चुकीचा कारभार हा व्हायला नको आणि जर होत असेल तो जनतेसमोर आणणं आणि सरकारसमोर आणणं हे त्यांचं काम आहे. त्यांचा त्याबाबत आमचं 100% या लोकांना पाठिंबा आहे. पण आम्ही गेले 7-8 वर्ष झाले आमच्या असं पण निदर्शनात आलं की हे अशा काही केसेस झालेल्या आहेत जेणेकरून साईबाबा संस्थांचे विकास कामं थांबलेले आहेत. उदाहरणार्थ आता रस्त्यांचे कामं आमचे थांबलेले आहेत, निळवंडेचं पिण्याचं पाण्याचा आमचा तो म्हणजे काम अंतिम टप्प्यात होतं ते थांबलेलं आहे आणि हॉस्पिटलची दुर्दशा झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चांगला कारभार करत नाही किंवा नेहमी वाहनाची कोंडी होती. रस्ते करण्यासाठी साईबाबा संस्थांनी दिलं, त्यामध्ये यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आणून ते रस्त्यांचे कामं लेट झाले, त्यामध्ये साईबाबा संस्थांचं कोट्यवधी नुकसान झालं. त्याचबरोबर शिर्डीला निळवंडेहून जे पाणीपुरवठा योजना आहे त्याचमध्ये कोपरगावचाही समावेश आहे. त्या पाणीपुरवठा योजनेतसुद्धा यांनीच खोडा घातला आणि यांनी न्यायालयात असं सांगितलं याचिकाकर्त्यांनी कारण मुळा डॅमहून जर पाणी आणलं तर ते पाणी कसं आपल्याला सोयीस्कर आहे, परंतु मुळा डॅमवर ऑलरेडी दक्षिण नगर जिल्ह्याचा भार असल्यामुळे आपल्याला पाणी मिळणार आहे. परंतु ह्या लोकांनी वेळोवेळी याच्यामध्ये वेगळ्यावेगळ्या मार्फत कोर्टात जाऊन अडथळे आणण्याचं काम केलं. या गोष्टी ते माहिती अधिकाराचे कार्यकर्ते असल्यामुळे करतात. त्यांच्याकडे आम्ही ही माहिती मागण्यासाठी आलो का तुम्हाला शिर्डीचं इंटरेस्ट काय, तुम्हाला इतर काही दिसत नाही का, सहकारी संस्थांमधला एवढा मोठा सावळा गोंधळ आहे तर तो दिसत नाही का, तुम्हाला इतर ठिकाणी जे होतं ते दिसत नाही का, कारण की सॉफ्ट टार्गेट आहे साईबाबा संस्था का, साईबाबा संस्थांमधून प्रतिकार होत नाही, त्या माध्यमातून ग्रामस्थांची आणि साईभक्तांची हालापेष्टा होतात. या सर्व याचिकाकर्त्यांमुळं अनेक साईभक्तांना उन्हा तानात जी दर्शन रांग नाही म्हणून उन्हात पावसात वाऱ्यात उभं राहावं लागतं, ती दर्शन रांग होत आहे त्याच्यावर यांनी याचिका केली. केवळ प्रसिद्धीचा हव्यास आणि विकृत मनोवृत्तीचे लोक असलेली हे याचिकाकर्ते यांच्या घरी जाऊन आम्ही जा विचारण्यासाठी आलो की तुमची अडचण काय. आज आम्ही सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी जे माहितीचे अधिकार वापरून जे आरटीआय जे अधिकारी वापरून एक नावारूपाला आलेले जे संजयजी काळे आहेत त्यांच्या खरं एक विचारविनिमय करण्यासाठी आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आलो होतो. खऱ्या अर्थानं आमचा या ठिकाणी वादविवाद वगैरे करण्याचा कोणत्याही प्रकारचा आमची एक अपेक्षा नव्हती.
खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना जसं माहितीच्या अधिकारामध्ये प्रत्येक ठिकाणी माहिती अधिकार आहे, तसं आम्हाला देखील संविधानामध्ये एक अधिकार दिलेला आहे एक भारतीय नागरिक म्हणून, की आम्हाला देखील त्यांना त्यांना प्रश्न विचारायचा आम्हाला देखील अधिकार आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस साईबाबा संस्थेला टार्गेट का करता। दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शासन आणि विश्वस्तांचा माझ्याविरोधात कट असून त्यांनी शिर्डी ग्रामस्थांना भडकवण्याचं काम सुरू केले असून माझ्याविरोधात सुपारी दिल्याचं म्हटलं। काळी शिर्डी इथून काही हॉटेल व्यावसायिक आणि राजकीय नेते कोपरगाव शहरामध्ये माझ्या घरावरती मला जाब विचारण्यासाठी आले होते। साब कोणत्या हिशोबाने विचारणार होते हे काय मला माहीत नाही, परंतु नुकत्याच 2 दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने साईबाबा संस्थाने जुन्या भोजनालयाच्या जागेवरती नवीन दर्शन रांगेची इमारत बांधण्याचा प्रस्ताव चालू केला, त्या ठिकाणी खोदकाम चालू केले, परंतु येणाऱ्या काळामध्ये दसऱ्याचा उत्सव, दिवाळीचा उत्सव आणि नाताळचा उत्सव, या उत्सवामध्ये माननीय राम शिंदे जे पालकमंत्री आहे अहमदनगर जिल्ह्याचे, त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले की शिर्डीमध्ये 15 लाख भाविक ह्या दर्शनासाठी एकाच दिवशी येणार आहेत, त्या अनुषंगाने प्रशासनाने जागं राहावं। जर 15 लाख भक्त एकाच वेळेस शिर्डी शहरामध्ये गोळा झाले तर त्या तिथे भगदड माजण्याची शक्यता आहे, आणि त्याच मंदिराच्या शेजारी असलेले हे पायाचे मोठे मोठे खड्डे ह्यामध्ये भक्त पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये पहिले तर मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही, म्हणून मी DYSP साहेबांना सांगितलं, तेही म्हणे तुमच्या लेवलला तुम्ही प्रश्न मिटवा, आम्ही काही करू शकत नाही। या अनुषंगाने मी हायकोर्टामध्ये PIL दाखल केली की हे 2-3 उत्सवाचे काळ आहे, हे संपल्यानंतर आधीच 8-9 महिने हा प्रकल्प लांबलेला आहे, अजून 2 महिने लांबल्याने काही फरक पडत नाही, भक्तांची सुविधा चांगली व्हावी, भक्तांना त्रास होऊ नये, त्यामुळे 1 जानेवारीनंतर म्हणजे किंवा 15 जानेवारीनंतर हे काम चालू करावं, आणि उच्च न्यायालयाला हा माझा विचार देखील पटला, त्यामुळे त्यांनी माझी PIL ॲक्सेप्ट करून घेतली आणि साईबाबा संस्थानला आपलं म्हणणं सादर करण्यासाठी आदेशित केलं। दुसरा प्रश्न आहे तो मी सर्वोच्च न्यायालयामध्ये माझ्या जो उच्च न्यायालयामध्ये ज्या माझ्या याचिकेवरती निकाल झाला होता की साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे आणि त्यांनी पुनर्रचना करावी, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या याचिकेला आव्हान दिले आणि ह्या आव्हानानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शासनाची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडलं, त्यामुळे साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ हादरले। त्याचबरोबर नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुपाचा घोटाळा हा मोठा आहे, त्या संदर्भात इन्क्वायरी चालू आहे, नंतर TV खरेदी 233 करण्यामध्ये ती अनियमितता झालेली आहे आणि त्यामुळे जो झालेला भ्रष्टाचार आहे त्यातली TV कुठे गेली याचा शोध घेण्याकरता मी स्वतः बघायला गेलो होतो। अशा अनुषंगाने ज्यावेळेस संस्थांचे भ्रष्टाचाराचे अनेक लफडे बाहेर निघत आहेत, या सर्व गोष्टीची जर विचार केला तर अधिकारी ह्या भ्रष्टाचारात अडकलेत, पदाधिकारी आपल्याला घरी जावं लागतं या विवंचनेत आहे, आणि सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले की तुम्हाला 125 कोटीच्या देशामध्ये 17 विश्वस्त मिळू स्वच्छ चारित्र्याचे विश्वस्त मिळू शकत नाही, या अनुषंगाने शासन अधिकारी आणि साईबाबा संस्थांचे पदाधिकारी यांनी संगनमताने कट करून काही हॉटेल व्यावसायिक आणि राजकीय नेते त्यांच्या प्रिमायसेसमध्ये बोलून त्यांना आपला हॉल मीटिंग हॉल उपलब्ध करून दिला, त्या ठिकाणी मीटिंग घ्यायला लावली, कट करायला लावला आणि माझ्याविरुद्ध भडकावून दिले आणि ह्या लोकांना सुपारी दिली होती की माझ्या घरी जाऊन माझ्या तोंडाला काळं फासायचं। दरम्यान कोपरगाव पोलिसांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या सुरक्षार्थ 24 तासांसाठी एक सशस्त्र अंगरक्षक पुरवण्यात आलाय। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव।